ब्रॉट टू यू बाय वी गार्ड। नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात आपण या ठिकाणी करूयात, आणि महत्वाची बातमी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा केलेला उल्लेख। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतुणवीस असा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर ठाकरेंचं भाषण शिव्यांनी सुरू होतं आणि शिव्यांनी संपतं असं प्रत्युत्तर यावर फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय। तसंच मोदीजी नकली शिवसेना म्हणाले, उद्धवजींना त्याची मिरची झोंबली असं फडणवीसांनी म्हटलं आहे। आमदार गणपत गायकवाड त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणजे फडतुणवीस जे आहेत, फडतूस काय ते आता शब्द माझी जीभ थोडी जीभ अडकते माझी, फडतूस नवीस नाही फडणवीस। हा अरे तुम्ही तुम्ही टाळ्या नका बा, तुम्ही चुकलो तर तुम्ही करेक्ट करा, फडतूस फडणवीस। त्यांच्याकडे गणपत गायकवाडनी तक्रार केली होती, तरी सुद्धा ते त्याला वाचवू शकले नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं भाषण बघितलं, त्यांची सुरुवात होते मोदीजींना शिव्या देण्यापासून, मग मध्येच मोदीजींना 4-5 शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात, मग काही मला देतात, मग पुन्हा मोदीजींवर जातात, शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात। आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री मोदी देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे, त्यांची शिव्यासेना आहे। मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली, त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल, तुमको मिरची लगी तुम्ही क्या करू। आता उद्धवजी एवढे तडफडायला लागले की परवा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या झेंड्याला फडकं म्हटलं। बरोबर आहे, आता हिरवा झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला। या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते, ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? नाही। मग ती काय आहे? काय आहे? काय आहे? नकली शिवसेना। आणि म्हणूनच मोदीजींनी सांगितलं की उद्धव ठाकरेजी तुम्ही निश्चितपणे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात, पण विचाराचे वारसदार मात्र तुम्ही नाही आहात। विचाराचे वारसदार या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होऊ शकतात, विचाराचे वारसदार हे राज ठाकरे असू शकतात, पण तुम्ही विचारांचे वारसदार होऊ शकत नाही। महाविकास आघाडीला सर्व 48 जागा मिळतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 4 जूनला इंडियाचं सरकार येऊन अच्छे दिन येतील असं ठाकरे म्हणाले। तर उद्धव ठाकरे 48 पैकी 49 जागाही जिंकतील असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे। जूनला आपल्या देशातलं जुमला पर्व संपत आहे आणि 14 साली जे मोदीजी म्हणालेले त्या अच्छी दिनाची सुरुवात येत्या 4 जूनपासून होईल, कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येते। खरगेजी म्हटले की 46 जागा तुम्हाला मिळतील 48 पैकी। थोडं करेक्शन करतो, मी तर म्हणतो 48 च्या 48 मिळतील। मला एका पत्रकाराने विचारलं, म्हणाले उद्धवजी म्हणाले आमच्या 48 जागा येतील। म्हटलं उद्धवजींचं कर्तृत्व मोठं आहे, ते 48 पैकी 49 जागा देखील आणू शकतात। आमच्या काही 49 वगैरे येतील असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे प्रॅक्टिकल लोक, जमिनीवर काम करणारे लोक, जमिनीवर काम करणाऱ्या लोकांनी पूर्ण क्षमतेने काम केलं पाहिजे। ज्यांना देशभक्त शब्दावर आक्षेप आहे ते देशद्रोही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। फडणवीसांनी TV9 मुलाखतीमध्ये केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं। ठाकरे आता भाषण सुरू करताना हिंदू शब्द वापरत नाही, तशी टीका फडणवीसांनी केली होती। ही निवडणूक सुरू होण्याच्या आधीपर्यंत तुम्ही म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, इंडिया आघाडीची जी सभा मुंबईत झाली तेव्हापासून तुम्ही हिंदू शब्द घेणं सोडलं। हिंदू का सोडलं? देशभक्त म्हणाला आमची हरकत नाही आहे, हिंदू का सोडलं?
का तुम्हाला लाज वाटते? लाज वाटते तुम्हाला, लाज वाटते हिंदू शब्द घ्यायची लाज वाटते, कारण तुम्हाला भीती वाटते. हे म्हटल्याबरोबर ज्यांच्या शरणी आता आपण गेलो आहे, ज्यांच्या भरोश्यावर निवडणूक लढवायची आहे, ते लोक नाराज होतील म्हणून तुम्ही हिंदू शब्द सोडला. म्हणून मी सांगतो नकली कुठे म्हटलं जातं माहितीये, इथे नकली पण आहे. कालेस फडणवीस म्हणाले की यांना हिंदू शब्द सोडला, मी हिंदुत्व सोडलं नाही, मी भाजपला सोडले, लाथ मारले भाजपला, मी हिंदुत्वाला नाही सोडलेलं. पण जे आपल्या शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो, हे काही मी सोडलेलं नाही. पण देशाची लढाई म्हटल्यानंतर मी देशभक्त, जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनीनो असं म्हटलं तर आम्ही काही देशभक्त नाही. आणि म्हणून मी फडणवीसांना सांगतोय की ज्या कोणाला देशभक्त या शब्दाबद्दल आक्षेप असेल ते फडणवीस असले तरी ते देशद्रोही आहेत. पहिले या देशद्रोह्यांना आपल्याला गेट आउट सांगायला पाहिजे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार अशी टीका संजय राऊतांनी केली. जिथे चोरीचा आणि दरोड्याचा माल तिथे फडणवीस अशी टीका राऊतांनी केली आहे. तर चोरांचे सरदार कोण हे जनतेला माहिती आहे असा पलटवार बावनकुळेंनी केला आहे. ठाकरे सीएम असताना सरकार लुटलं, 35 वर्ष मुंबई लुटली असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला. पैसे पकडले बरं का, हा आचारसंहितेचा भंग आहे. पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय, दादागिरी करताय. डेप्युटी सीएम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो. जेथे जेथे चोरीचा माल दरोड्याचा माल तेथे तेथे फडणवीस. जेथे जेथे 40 आमदारांचं 50 खोकी 100 खोकी तेथे तेथे देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत. चोरांचे सरदार कोणा या महाराष्ट्रात बघितलं आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संपूर्ण सरकार लुटल्या गेलं, 35 वर्ष महानगरपालिका लुटल्या गेली. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचा आणि आता पुन्हा एकनाथजीच्या नंतर महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास होतो आहे. आपण बघा मुंबई बदललेली आहे, हे उद्धव ठाकरे नाही बदलवली. काही ठिकाणी मतदानाच्या आधीच मतदारांच्या बोटाला शाई लावली जात आहे, भाजपचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी आरोप केले आहेत. मतदान कमी होणाऱ्या ठिकाणी गैरप्रकार सुरू आहेत असं ठाकरे म्हणाले. कुठे गैरप्रकार आढळला तर त्या लोकांना तात्काळ ताब्यात घ्या अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या एवढा पळपुटा आणि घाबरट व्यक्ती पाहिला नाही असा पलटवार यावर आशिष शेलार यांनी केलाय. शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आल्या ज्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत की ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाई लावतायत. म्हणजे ही शाई बाहेर आली कशी, तोही एक निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर मी आपल्या माध्यमातून उद्या जिथे जिथे निवडणुका होणार आहेत तिथल्या सर्व निवडणूक यंत्रणेला आणि आमच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहे की असा कुठे जर का गैरप्रकार आढळला तर त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात द्या. उद्धव ठाकरेजी इतका निवडणुकीतला घाबरट पळपुटा माणूस मी पाहिला नाही. अगोदर यांनी बोंबाबोंब केली ईव्हीएम मशीनवर. ईव्हीएम मशीनचा विषय संपला तर ज्या भागामध्ये निवडणुका मतदान झालं तिथल्या टक्केवारीवर मग हे लोक गेले सुप्रीम कोर्टात ईव्हीएम मशीन बदला हे सांगण्यावर आणि आता आले बोटाच्या शाईवर. याचा अर्थ स्पष्ट आहे, निवडणुकीतला पराभव यांना स्पष्ट दिसतोय. तर मोदींच्या रोड शो साठी बीएमसी कडून 3,56,00,000 रुपये खर्च करण्यात आले असा आरोप राऊतांनी केलाय. बीएमसीने खर्च केला हा आचारसंहितेचा भंग आहे आणि गुन्हा दाखल करा अशी मागणी राऊतांनी केली.
तर राऊतांच्या आरोपांवरून दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदी हे 3 दिवसापूर्वी मुंबईत आले. त्यांनी मुंबईत रोड शो केला. या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता. 3,56,00,000 रुपये मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला. हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. ज्यावेळेला राष्ट्राचा प्रमुख आपल्या शहरामध्ये येतो त्याला सुरक्षेची जबाबदारी ही सुद्धा त्या राज्यावर असते. आज त्यांचा जीव बहुमोल आहे देशाच्या दृष्टीने. आज सगळे लोक आपले देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत. कशाला? मोदी पराभूत झाले तर भारत वीक होईल आणि मग आम्हाला कुठेतरी संधी मिळेल म्हणून तर पाकिस्तानमध्ये हे सगळं केलं जातंय. ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्राबद्दल बोलणार नाही आणि तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे. राष्ट्राच्या सुरक्षेबद्दल तुम्ही बोलणार नाही आणि तुम्हाला पंतप्रधान व्हायचंय. पंतप्रधानाची मनिषा ठेवणं चुकीचं नाही परंतु त्याच्यासाठी राष्ट्राचं हित जर धोक्यामध्ये येत असेल तर राष्ट्र प्रथम आहे. तर सुरुवातीला भाजपा कमी ताकदवान होता. आम्हाला संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम आहोत आणि भाजपा स्वतःला चालवते असं जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेपी नड्डांनी हे मोठं वक्तव्य केलं. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये बदल झाले आहेत असं नड्डा म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी असताना पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. त्यावेळी भाजपाची क्षमता कमी होती. आता आमची क्षमता वाढली आहे. आम्ही आता आधीपेक्षा सक्षम झालो आहोत. भाजपा आता स्वतः स्वतःला चालवू शकतो. भाजपा आता मोठा झाला आहे. या पक्षातील नेते कर्तव्य आणि भूमिका निभावत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. भाजप हा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वैचारिक पातळीवर काम करतो. खरगे साहेब, आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे. त्याला आरएसएसची गरज नाही. म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वं वर्ष म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात तसं संघाला 100वं वर्ष धोक्याचं होते की काय? कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील. ही हुकुमशाहीची नांदी आहे. ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेलाही संपवायला निघालेले आहेत. विचार परिवार हा आमचा अत्यंत आत्म्यासारखा आहे आणि विचार परिवाराचं मोठं योगदान आमच्या सर्वांच्या विजयामध्ये आहे. शेवटी विचार परिवारांनी आमची भूमिका जी आहे ती एका राष्ट्रहिताकरता आहे. राष्ट्र प्रथम आहे आणि त्यामुळं तुम्ही त्या ट्विटचा वेगळा अर्थ काढू नका. खरं तर प्रचंड ताकदीने आम्ही सर्वांनी काम केलं आहे. आमच्या सर्व बूथवरच्या कार्यकर्त्यांनी 35 लाख भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या संघटनेनी मागच्या 16 महिन्यापासून प्रचंड काम उभं केलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला निवडणुकीत दिसेल. तर शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख राज ठाकरे झाल्यास आश्चर्य नको असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. लोकसभेनंतर ठाकरे बंधू भाजपसोबत असतील अशी परिस्थिती आहे असं आंबेडकर म्हणाले. भाजप आणि मोदींनी दोन भावंडांमध्ये स्पर्धा लावली अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. कोणीही एकनाथ शिंदेकडे जी शिवसेना आहे, राज ठाकरे त्याचे सर्व प्रमुख झाले म्हणजे ते पद जे आहे सर्वोच्च प्रमुख पद आहे त्या पदावरती राज ठाकरे बसले तर आश्चर्य मानू नये. एक दृष्टीने असणार नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी आणि बी जे पी यांनी दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे. या लोकसभेच्या नंतर हे दोघंही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांवर आज प्रचाराचा अखेरचा दिवस. 5व्या टप्प्यातील 13 जागांसाठी सोमवारी मतदान.
शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी उद्धव ठाकरे सुद्धा मैदानात. अमोल कीर्तीकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे बाईक रॅलीमध्ये सहभागी. नरेश मस्केंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात. मीरा भाईंदरमध्ये शिंदेची प्रचार रॅली. राज ठाकरे ईशान्य मुंबईतील मनसे शाखांच्या भेटीच्या दौऱ्यावर. राज ठाकरेंकडून घाटकोपरमधील मनसेच्या शाखेला भेट. आदित्य ठाकरे यांची ठाण्यातील आनंदाश्रमाला भेट. आनंद दिघेंना आदरांजली वाहिली. राजन विचारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंचा ठाण्यामध्ये दौरा. नाशिकचे अपक्ष उमेदवार चांदगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन. नाशिकमध्ये प्रचाराच्या दरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने. हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे यांचे कार्यकर्ते समोरासमोर. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी. उद्धव ठाकरे मोदींवर टीका नाही तर दिखावा करतात. भाजपसोबत जाणार नाही हा ठाकरेंचा दिखावा. प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड.